श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। नीलकंठ पक्षाच्या 8 ज्ञानवर्धक गोष्टी जो कोणी ऐकतो तो कधीच गरीब राहत नाही, खूप पूर्वीची गोष्ट आहे। एका जंगलामध्ये एक नीलकंठ पक्षाचा जोडा राहत असे। दोघेही नवरा बायको एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे। नीलकंठ पक्षाची जी पत्नी होती ती खूपच जिज्ञासू स्वभावाची होती। ती तिच्या नवऱ्याला काही ना काही सारखं विचारतच असायची। एके रात्री जेव्हा दोघे नवरा बायको गंगा नदीच्या किनारी एका झाडाच्या फांदीवर बसले होते, तेव्हा नीलकंठ पक्षाची पत्नी तिच्या नवऱ्याला विचारते, हे पतिदेव, आज माझे मन खूपच व्याकुळ आहे, मला खूपच बेचैन वाटत आहे, तुम्ही काहीतरी असा उपाय करा की ज्यामुळे माझं मन शांत होईल, मला हलकं वाटेल। जेव्हा नीलकंठ पक्षी त्याच्या बायकोचं हे म्हणणं ऐकतो तेव्हा तो म्हणतो, हे प्रिये, असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे तुझं मन इतकं जास्त व्याकुळ झालं आहे? मला असं काय करावे लागेल की ज्यामुळे तुझी व्याकुळता कमी होईल? हे ऐकून नीलकंठ पक्षाची पत्नी म्हणते, हे पतिदेव, मला तुम्ही कुठली तरी अशी कथा सांगा ज्यामुळे माझ्या मनाला काही शांती मिळेल। मित्रांनो, अशा प्रकारे नीलकंठ पक्षी त्याच्या बायकोला एक कथा एक सांगू लागतो। तो त्याच्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, मी आज तुला एका श्रीमंत बहीण आणि गरीब भावाची कथा सांगणार आहे। आजची कथा ऐकल्यानंतर तुला हे समजेल की एक भाऊ आणि बहिणीच नातं कसं असतो, आणि एका बहीण आणि भावाला आपलं नातं कसं ठेवायला हवं, आणि त्याचबरोबर तुला हे सुद्धा समजेल की मनुष्यावर गरिबी कोणत्या कारणांमुळे येते, कोणत्या कारणांमुळे माणूस गरीब होतो, असे कोणते कर्म आहेत की जे केल्यामुळे मनुष्य गरिबीसारख्या महाभयंकर संकटात अडकतो। अशाच काही प्रश्नांची उत्तरं तुला या कथेमधून ऐकायला मिळतील। हे प्रिये, आजची कथा खूपच मार्मिक आणि प्रेरणादायी आहे। आजच्या या कथेच्या मार्फत तुला ज्ञानाच्या 8 गोष्टी समजतील ज्यामुळे कुठलाही मनुष्य त्याच्या जीवनातील गरिबी दूर करू शकतो। आजची कथा खूपच ज्ञानवर्धक आणि शिक्षाप्रद आहे, आणि म्हणूनच तू या कथेला शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐक। नीलकंठ पक्षाची पत्नी म्हणते, हे पती परमेश्वर, जर कहाणी इतकी चांगली आहे तर तुम्ही थोडाही विलंब न करता कथा सांगायला सुरुवात करा। मी पूर्ण श्रद्धा भावानेने ही कथा ऐकेन, आणि कथेमध्ये सांगितलेल्या त्या 8 गोष्टी मी माझ्या जीवनात नक्कीच आचरणात आणेन। मित्रांनो, अशा प्रकारे नीलकंठ पक्षी त्याच्या पत्नीला कथा सांगू लागतो। नीलकंठ सांगू लागतो, प्रिये, एका नगरामध्ये एक खूपच श्रीमंत शेतकरी राहत असतो। त्या शेतकऱ्याच्या घरात 2 जुडवा मुलांचा जन्म होतो। त्या 2 मुलांमध्ये एक मुलगा असतो तर एक मुलगी असते। शेतकरी त्याच्या मुलाचं नाव महेश ठेवतो तर मुलीचं नाव निलिमा ठेवतो। हळूहळू महेश आणि निलिमा मोठी होऊ लागतात। जेव्हा शेतकऱ्याची दोन्ही मुलं मोठी होतात, जेव्हा त्यांचं वय विवाह योग्य बनतं, तेव्हा शेतकऱ्याला त्याच्या मुलांच्या विवाहाची चिंता सतावू लागते। एके दिवशी तो शेतकरी काही कामानिमित्त शहरात जातो, तेव्हा तिथे गेल्यावर एका व्यापाऱ्याचा मुलगा त्या शेतकऱ्याला पसंत पडतो, आणि त्या व्यापाऱ्याच्या मुलासोबत शेतकरी त्याच्या मुलीचा म्हणजेच निलिमाचा विवाह लावून देतो। अशा प्रकारे निलिमा तिच्या वडिलांचा निरोप घेऊन तिच्या सासरी जाते। मुलीचा विवाह झाल्यानंतर तो शेतकरी त्याच्या मुलाच्या लग्नाबद्दल विचार करू लागतो। तो विचार करू लागला की मुलीचं लग्न तर झालं आहे, आता माझ्यावर माझ्या मुलाची जबाबदारी आहे, मला त्याचं लग्न लावून द्यावं लागेल। जेव्हा मुलाचे लग्न होईल तेव्हा मी माझं शेष जीवन माझ्या सुनबाई आणि मुलांसोबत आरामात व्यतीत करू शकेल। मित्रांनो, त्यानंतर नीलकंठ पक्षी त्याच्या पत्नीला म्हणतो, प्रिये, ईश्वराची लीला खूपच निराली आहे। देव कधी कोणाला श्रीमंत बनवेल, कधी कोणाला गरीब बनवेल, याबाबत कोणीही काहीच सांगू शकत नाही। त्या श्रीमंत शेतकऱ्यासोबत सुद्धा काही असंच घडतं। एके दिवशी त्या शेतकऱ्याला खूपच भयानक असा आजार होतो। जेव्हा शेतकऱ्याचा मुलगा त्याच्या वडिलांची अशी अवस्था पाहतो, तेव्हा त्याची ती अवस्था पाहून तो खूपच दुःखी होतो, आणि तो त्याच्या वडिलांचा चांगल्या चांगल्या वैद्याकडे उपचार करतो। त्याच्या वडिलांसाठी तो खूपच महागडे औषध आणतो। अशा प्रकारे त्याच्या वडिलांचा उपचार करत करत शेतकऱ्याचा तो मुलगा पूर्णपणे कंगाल बनून जातो। परंतु वडिलांच्या तब्येतीत कोणतीच सुधारणा होताना दिसत नाही। जेव्हा कोणतंच औषध त्या शेतकऱ्याच्या आजारवर उपयोगी ठरत नसते,
तेव्हा एके दिवशी तो शेतकरी त्याच्या मुलाला त्याच्या जवळ बोलावतो आणि त्याच्या मुलाला महेशला समजावत सांगतो, हे पुत्र, जेव्हा कोणतीही समस्या मनुष्याच्या सामर्थ्याबाहेर जाते, जेव्हा त्याच्यावर कोणताही मार्ग दिसत नसतो, तेव्हा अशा वेळी त्या समस्येला देवाच्या हवाले सोडायला हवे। त्यामुळे हे माझ्या प्रिय पुत्रा, तू माझी चिंता सोडून दे आणि तुझ्या भविष्याबद्दल विचार कर। माझं काय आहे, आज नाही तर उद्या मला हे जग सोडून जायचं आहे, त्यामुळेच तू तुझा सुखी संसार कर। वडिलांचे हे बोलणं ऐकून महेश एकदम गप्प बसतो। बिचारा आता करणार तरी काय होता, घरात जी काही जमापुंजी होती ती सर्व वडिलांच्या आजारपणावर खर्च झाली होती। महेश त्याच्या वडिलांना म्हणाला, हे पिताश्री, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही करा। त्यानंतर तो शेतकरी त्याच्या मुलाचं लग्न एका गरीब घरातील मुलीसोबत लावून देतो आणि लग्न झाल्यानंतर काही दिवसातच त्या शेतकऱ्याचा मृत्यू होतो। वडिलांच्या मृत्यूनंतर महेश त्याच्या वडिलांचा पूर्ण विधिवत अंतिम संस्कार करतो। महेशचं घर आणि शेत सर्व काही वडिलांच्या आजारपणामुळे विकले गेले होते आणि जी काही उरलेली रक्कम होती ती सर्व वडिलांच्या अंतिम संस्कारावर खर्च होऊन जाते। अशा प्रकारे महेश पूर्णपणे कंगाल आणि गरीब होतो। जेव्हा महेश पूर्णपणे कंगाल होतो तेव्हा तो गावाच्या बाहेर त्याच्या बायकोसोबत एक झोपडी बनवून राहू लागतो आणि दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मोलमजुरी करून त्याचा घर खर्च चालवू लागतो। दुसरीकडे महेशची बहीण निलिमा, जिचा एका श्रीमंत घरात लग्न झाला होता, तिला जेव्हा त्याच्या भावाची ही अवस्था समजते तेव्हा त्या श्रीमंत बहिणीला त्याच्या गरीब भावाची लाज वाटू लागते। ती विचार करू लागते की माझा भाऊ आता पूर्णपणे कंगाल झाला आहे, त्याचा घर जमीन सर्व काही विकले गेले आहे आणि त्याच्याकडे आता एक फुटकी कवडीसुद्धा शिल्लक राहिलेली नाही, आणि जर अशा परिस्थितीत माझा भाऊ माझ्या घरी आला तर त्याला पाहून माझ्या सर्व जावा आणि नणंदा माझी मजा मस्करी करतील आणि मला म्हणतील, तुझ्या माहेरची माणसं तर पूर्णपणे कंगालच आहेत, यामुळे माझी खूपच बेइज्जती होईल। आणि त्यामुळे निलिमा तिच्या माहेरसोबतचे सर्व नाते तोडून टाकते। ती महेशला तिच्या सासरी बोलवत नाही। महेशला सुद्धा हे चांगलंच माहीत असतं की त्याची बहीण त्याचा तिरस्कार का करते आणि म्हणूनच महेश सुद्धा त्याच्या बहिणीच्या सासरवाडीला कधीच गेला नाही। अशा प्रकारे निलिमा खूपच आरामात तिच्या सासरी तिचं जीवन व्यतीत करत असते। तर दुसरीकडे महेश मोलमजुरी करून त्याच्या बायकोसोबत खूपच हालाखीचे दिवस काढत होता। नीलकंठ पक्षी त्याच्या बायकोला पुढे सांगत असतो, प्रिये, जेव्हा काही वर्ष अशीच निघून जातात तेव्हा काही वर्षानंतर निलिमाच्या मुलीचं लग्न पक्कं होतं, परंतु निलिमा महेशला तिच्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण देत नाही। जेव्हा महेशला ही गोष्ट समजते की त्याच्या भाचीचं लग्न होणार आहे तेव्हा महेश खूपच खुश होतो आणि ही बातमी जाऊन तो त्याच्या बायकोला सुमनला सांगतो। तो सांगतो की माझ्या भाचीचं लग्न आहे आणि आपल्या सर्वांना निलिमाच्या सासरी जायचं आहे। जेव्हा महेशच्या बायकोला हे समजतं की तिच्या नणंदेच्या मुलीचं लग्न आहे तेव्हा ती सुद्धा खूपच आनंदी होते आणि विचार करू लागते की चला ह्याच बहाण्याने का होईना, परंतु मला माझ्या नणंदेला भेटता येईल। त्यानंतर सुमन तिच्या नवऱ्याला म्हणते, हे स्वामी, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे की आपल्या भाचीच लग्न आहे, मी सुद्धा तुमच्यासोबत नक्कीच येईल, परंतु सर्वप्रथम तुम्ही मला हे सांगा की माझ्या नणंदेने आपल्याला आमंत्रण पाठवले आहे का। पत्नीचे हे बोलणं ऐकून महेश गप्प होतो आणि तो त्याच्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, आमंत्रण तर आलं नाही, मला सुद्धा ही बातमी दुसऱ्याकडून कळाली आहे की आपल्या भाचीच लग्न आहे, परंतु त्यामुळे काय फरक पडतो, ती तर आपली सख्खी भाची आहे। सुमन तिच्या नवऱ्याला म्हणते, तुमचं म्हणणं तर अगदी योग्य आहे, परंतु आमंत्रण असल्याशिवाय नणंदेच्या सासरी जाणं मला योग्य वाटत नाही आणि तुम्ही सुद्धा न जावं हेच मला वाटत आहे। महेश त्याच्या बायकोला समजावतो आणि सांगतो, हे प्रिये, निलिमाच्या सासरची लोक खूप श्रीमंत माणस आहेत, कदाचित ते आपल्याबद्दल विसरले असतील किंवा असं सुद्धा झालं असेल की त्यांनी आपल्याला आमंत्रण पाठवलं असेल, परंतु आमंत्रण आपल्यापर्यंत पोहोचलाच नसेल, त्यामुळेच तू या गोष्टीवर जास्त विचार करू नकोस आणि मुलांना तयार करून निलिमाच्या सासरी चल। महेशचं हे बोलणं ऐकून सुमन म्हणते, जर तुम्हाला लग्नाला जायचं असेल तर तुम्ही जा, परंतु आमंत्रण असल्याशिवाय मी लग्नाला येणार नाही। पत्नीचं असं बोलणं ऐकून महेश म्हणतो, ठीक आहे सुमन,
जर तुझी हीच इच्छा असेल तर तू मुलांसोबत घरीच थांब. मीच एकटा निलिमाच्या सासरी जातो. जर मी माझ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नाला गेलो नाही तर माझ्या बहिणीच्या जावा आणि नंदा तिला टोमणे मारतील आणि म्हणतील की खर्च व्हायला नको म्हणून तुझा भाऊ त्याच्या भाचीच्या लग्नात सुद्धा आला नाही. आणि हे म्हणून महेश घरातून बाहेर निघतो. नीलकंठ पुढे म्हणतो, हे प्रिये, महेश खूपच गरीब होता आणि निर्धनसुद्धा होता. तो कोणाकडून तरी काही पैसे उधारीवर घेतो आणि त्या पैशातून त्याच्या बहिणीसाठी आणि भाचीसाठी खूप छान छान असे कपडे खरेदी करतो आणि ते कपडे घेऊन तो त्याच्या बहिणीच्या सासरी जायला निघतो. पायी चालत असताना सकाळची संध्याकाळ होते तेव्हा जाऊन तो त्याच्या बहिणीच्या घरी पोहोचतो आणि निलिमाच्या घराच्या दरवाजाजवळ जाऊन तो निलिमाची वाट पाहू लागतो. इतक्यातच निलिमाच्या जावेचा लक्ष महेशवर जातो आणि ती महेशला ओळखते. महेशला पाहिल्यानंतर निलिमाची जाऊबाई जाऊन निलिमाला सांगते, निलिमा, तुझा भाऊ बाहेर उभा आहे. जेव्हा निलिमा जाऊबाईच हे म्हणणं ऐकते तेव्हा ती जाऊबाईला विचारू लागते, ताई, तुम्ही माझ्या भावाला पाहिले आहे? मग मला सांगा की माझा भाऊ कशा अवस्थेत इथे आला आहे. माझ्या भावाने कोणते कपडे परिधान केले आहेत? तेव्हा निलिमाची जाऊबाई म्हणते, तुझा भाऊ फाटलेले कपडे घालून आला आहे आणि तो घराच्या द्वाराजवळ उभा आहे. द्वाराजवळ उभा राहून तो तुझी वाट पाहत आहे. हे ऐकून निलिमाला खूपच राग येतो आणि सगळ्यांची नजर चोरत्ती त्याच्या भावाजवळ पोहोचते. महेश जेव्हा त्याच्या बहिणीला पाहतो तेव्हा त्याच्या आनंदाला उधाण येतो. बहिणीला पाहून महेशच्या डोळ्यातून अश्रू टपकू लागतात. त्यानंतर निलिमा त्याच्या भावाला घेऊन लपून घरातील सर्वात शेवटच्या रूममध्ये जाते आणि रूममध्ये गेल्यावर ती महेशला विचारू लागते, तुला आमंत्रण कोणी पाठवले होते? महेश म्हणतो, हे माझ्या प्रिया बहिणी, तू तर तुझ्या भावाला पूर्णपणे विसरूनच गेलीस. परंतु मला कुठून तरी ही बातमी कळली की माझ्या भाचीच लग्न आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलीसाठी कपडे घेऊन आलो आहे. भावाचं म्हणणे ऐकून निलिमा म्हणते, तुला असं निलज्जासारखं माझ्या घरी यायला नको होतं. तू अशी फाटलेले कपडे घालून माझ्या घरी आला आहेस. कमीत कमी तुझ्या नाही परंतु माझ्या तरी इज्जतीचा तू थोडा तरी विचार केला असतास. कमीत कमी माझ्या मानसन्मानाचा विचार केला असता. तुझी अशी कोणतीच इज्जत नाही आहे परंतु तू आमच्या इज्जतीबद्दल थोडा तरी विचार करायला हवा होता. निलिमाचे असे कटु शब्द ऐकून महेशचं हृदय पूर्णपणे तुटून जातं. महेश त्याच्या बहिणीच्या चरणांमध्ये होऊन तिची माफी मागतो आणि म्हणतो, हे ताई, मला माफ कर. मला नव्हतं माहीत की माझ्यामुळे तुझी इतकी इज्जत जाईल. जर मला हे आधीच माहीत असतं की मी इथं आल्यामुळे तुला इतका जास्त त्रास होणार असेल तर मी इथे कधीच आलो नसतो. मी तर हा विचार करून इथे आलो होतो की माझ्या भाचीच लग्न आहे आणि जर मी इथे आलो नाही तर माझ्या बहिणीला तिच्या जाऊबाई आणि नणंदा टोमणे मारतील. महेशच हे बोलणे ऐकून निलिमाचा राग थोडा शांत होतो आणि निलिमा महेशला म्हणते, जर तू इथे आलाच आहेस तर माझं एक म्हणणं तू लक्ष देऊ नये. जेव्हापर्यंत माझ्या मुलीचे लग्न होत नाही तेव्हापर्यंत तू याच रूममध्ये राहायचं. चुकूनही तू या रूममधून बाहेर निघू नको. जेव्हा जेवण तयार होईल तेव्हा जेवणाचा ताट घेऊन मी स्वतःही या रूममध्ये येईल. तू जेवल्यानंतर गुपचूप मागच्या द्वारातून तुझ्या घरी निघून जा. महेश म्हणतो, ठीक आहे ताई, मी आज रात्रीच माझ्या घरी परत जाईन. परंतु तू हे कपडे तर ठेवून घे जे मी खूपच आपुलकीने तुझ्यासाठी आणले आहेत. निलिमा कपडे घेऊन त्या रूममधून निघून जाते आणि जाताना त्या रूमला बाहेरून कडी लावते. महेश त्या अंधाऱ्या रूममध्ये बसून त्याच्या बहिणीच्या येण्याची वाट पाहू लागतो. मित्रांनो, इतकी कथा सांगून नीलकंठ पक्षी गप्प होतो. तेव्हा त्याची पत्नी म्हणते, हे पती परमेश्वर, ही कथा तर खूपच चांगली आहे. तुम्ही मला पुढे कथा सांगण्याची कृपा करावी. नीलकंठ पक्षी कथा पुढे सांगतो. इकडे महेश अंधाऱ्या खोलीत बसून त्याच्या बहिणीची वाट पाहत असतो. तो विचार करत असतो की इतक्यातच माझी बहीण अन्नाचे ताट घेऊन येईल. आज तर मला सुद्धा स्वादिष्ट अन्न खायला मिळेल. इकडे ती निर्दयी बहीण तिच्या भावाला एका रूममध्ये बंद करून तिच्या कामात व्यस्त होऊन जाते आणि लग्नाच्या कामांमध्ये ती इतकी व्यस्त होऊन जाते की तिच्या लक्षातच राहत नाही की तिचा भाऊ एका रूममध्ये तिची वाट पाहत आहे. मित्रांनो, जसा जसा वेळ पुढे सरकत असतो
तशी तशी महेशची अवस्था भुकेने खूपच दयनीय होते. महेश त्याच्या बहिणीला हाका मारत असतो, परंतु त्याचा आवाज कोणापर्यंतही पोहोचत नाही. अशा प्रकारे त्या अंधाऱ्या रूममध्ये अडकून महेशला 3 दिवस झाले. महेशला त्याच्या बायका मुलांची खूपच आठवण येऊ लागते. महेश विचार करू लागतो, जर इकडे कोणी आलाच नाही तर मी या रूममध्येच मरून जाईल, आणि जर मी मरून गेलो तर माझ्या बायका मुलांकडे कोण पाहिल, त्यांचं पालनपोषण कसं होईल. महेश हा विचार करून करूनच बेशुद्ध होऊ लागतो. तेव्हा काही कामानिमित्त निलिमाची जाऊ बाई त्या रूमच्या शेजारून जात असते. जेव्हा महेश पैंजणांचा आवाज ऐकतो, तेव्हा महेश त्याच्या पूर्ण ताकदीने दरवाजा वाजवू लागतो. जेव्हा निलिमाच्या जाऊबाईच्या कानांमध्ये दरवाजाचा आवाज येतो, तेव्हा ती दरवाजा उघडून पाहते आणि महेशला विचारू लागते, तुला या रूममध्ये कोणी अडकवले आहे? महेश काहीच म्हणत नाही. निलिमाची जाऊबाई महेशला पुन्हा विचारते, तेव्हा महेश तिला खोटं सांगतो, मी या रूममध्ये आराम करत होतो आणि इतक्यातच कोणीतरी बाहेरून कडी लावली आणि मी या रूममध्ये अडकून बसलो. जर तुम्ही आज आला नसता तर माझे प्राण निघून गेले असते. त्यानंतर महेश घराच्या मागच्या द्वारातून गुपचूप निघून जातो आणि त्याच्या घराच्या दिशेने जाऊ लागतो. 3 दिवसांचा उपाशी महेश चालत चालत खूपच दूर निघून येतो. चालता चालता महेशला चक्कर येऊ लागते. जेव्हा महेशला चक्कर येणार असते आणि तो खाली पडणार असतो, इतक्यातच तिथे एक म्हातारी येते आणि ती म्हातारी महेशला पडण्यापूर्वीच सांभाळते. काही वेळानंतर महेशला शुद्ध येते, तेव्हा त्याला दिसतं की तो एका म्हातारीच्या मांडीवर झोपलेला आहे आणि ती म्हातारी त्याला वारा घालत आहे. शुद्ध आल्यावर महेश उभा राहतो आणि उभा राहून त्या म्हातारीला प्रणाम करतो आणि म्हणतो, हे आई, तुम्ही कोण आहात? महेशला जी म्हातारी सावरते ती म्हातारी एक देवी असते, ज्या देवीची महेशची पत्नी सुमन रोजच्या रोज पूजा करत असते. पूर्ण भक्तिभावाने सुमन ज्या देवीची पूजा करत असते, तीच देवी आज महेशला सावरण्यासाठी आलेली असते. ती म्हातारी म्हणते, हे मुला, तू कुठून आला आहेस आणि इकडे तू कुठे चालला आहेस? तेव्हा महेश सांगतो, हे आई, माझ्या भाचीच लग्न होतं आणि म्हणूनच मी माझ्या बहिणीच्या सासरी गेलो होतो आणि आता तिकडूनच येत आहे आणि मी आता माझ्या घरी चाललो आहे. म्हातारी आई महेशला म्हणते, बेटा, जर तुला वाईट वाटणार नसेल तर मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. महेश म्हणतो, आई, तुम्हाला काय विचारायचं आहे ते विचारा, तुम्हाला माझ्याकडून काय जाणून घ्यायचं आहे? तेव्हा ती म्हातारी आई म्हणते, बेटा, जसं तू सांगितलं आहेस की तू तुझ्या बहिणीच्या घराकडून आला आहेस आणि तुझ्या भाचीच लग्न होतं, मग तू रिकाम्या हाताने कसा चालला आहेस? तुझ्या बहिणीने तुझ्या बायको मुलांसाठी काहीच दिलं नाही का? म्हाताऱ्या आईच्या तोंडून हे शब्द ऐकून महेशच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात आणि तो त्या देवी मातेला म्हणतो, हे आई, आता तुझ्यापासून काय लपवायचं? तुम्ही माझे प्राण वाचवले आहेत. आणि त्यानंतर महेश त्या म्हाताऱ्या आईला सर्व घटना सांगतो जे त्याच्यासोबत घडलं होतं. महेशच्या तोंडून ती सर्व घटना ऐकून ती म्हातारी आई म्हणते, हे पुत्र, तू काळजी करू नकोस, जे काही झालं आहे ते सोडून दे. इथून काही अंतरावर माझी एक बाग आहे, त्या बागेमध्ये खूप प्रकारची झाडं आहेत ज्यांच्यावर फळ लागली आहेत. तू त्या बागेमध्ये येऊन तुझी भूक शांत कर, कारण तू 3 दिवसांपासून काहीच खाल्ले नाही आणि जेव्हा तुझी भूक शांत होईल तेव्हा काही फळं तू तुझ्या बायको मुलांसाठी देखील घेऊन जा. आणि जेव्हा तुझी बायको मुलं तुला विचारतील की तुम्ही तुमच्या बहिणीच्या सासरकडून काय घेऊन आला आहात, तेव्हा तू त्यांना सांग की माझ्या बहिणीने तुझ्यासाठी ही फळ पाठवली आहेत. असं केल्यामुळे तुला तुझ्या बायको मुलांसमोर मान खाली घालण्याची वेळ येणार नाही आणि त्याचबरोबर तुझा मानसन्मानसुद्धा टिकून राहील. महेश जेव्हा त्या म्हातारी आईचं म्हणणं ऐकतो, तेव्हा तिच्या सांगण्याप्रमाणेच तो त्या म्हाताऱ्या आईच्या बागेमध्ये जातो. बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे होती. महेश त्या वृक्षांवरून फळ तोडून खाऊ लागतो आणि जशी त्याची भूक शांत होते तेव्हा तो आणखी काही फळ तोडतो आणि त्याच्या पिशवीमध्ये ठेवून देतो. आणि हे सर्व झाल्यानंतर महेश त्या म्हाताऱ्या आईचा निरोप घेऊन त्याच्या घराच्या दिशेने निघतो. तेव्हा ती म्हातारी आई महेशला म्हणते, हे पुत्र, जाताना माझ्या या 8 गोष्टी ऐकून जा, तुझ्या जीवनात या 8 गोष्टी तुला खूप उपयोगी पडतील. अशा प्रकारे ती म्हातारी आई महेशला 8 गोष्टी सांगू लागते.
आणि त्या 8 गोष्टी ऐकून महेश त्याच्या घराच्या दिशेने निघतो. जेव्हा फळांनी भरलेली पिशवी घेऊन महेश त्याच्या घरी पोहोचतो तेव्हा महेशची लहान मुलं आणि त्याची पत्नी महेश जवळ येतात आणि मुलं महेशला विचारू लागतात, पिताश्री, तुम्ही आत्याच्या घरून आला आहात, आत्याने आमच्यासाठी काय दिले आहे? हे ऐकून महेश त्याच्या हातातील पिशवी त्याच्या बायकोच्या हातात देतो आणि पिशवी दिल्यानंतर महेश घरातून बाहेर निघून जातो. इकडे महेश घरातून बाहेर गेल्यानंतर जेव्हा महेशची पत्नी सुमंती पिशवी उघडून पाहते तेव्हा पिशवीतील दृश्य पाहून ती तर हैराणच होऊन जाते. सुमन पिशवीत पाहते की पूर्ण पिशवी सोन्या चांदीच्या फळांनी भरलेली आहे. जेव्हा महेशची पत्नी डाळिंब फोडते तेव्हा त्या डाळिंबाच्या आतून हिरे बाहेर निघतात. जेव्हा आंबे कापते तेव्हा आंब्याच्या आतमध्ये सोना असतो. हे सर्व पाहून महेशची बायको खूपच खुश होते आणि ती धावत धावत तिच्या नवऱ्याजवळ पोहोचते आणि जाऊन नवऱ्याला सांगते, तुम्ही तर लग्नाला गेला होतात आणि मग हे काय घेऊन आला आहात? महेश त्याच्या बायकोचं हे बोलणं ऐकून विचार करू लागतो, कदाचित माझ्या बायकोला मी आणलेली फळ आवडली नाहीत आणि म्हणूनच ती मला अशा गोष्टी विचारत आहे. मला माझ्या मुलांसाठी लाडू पेढे घेऊन यायला हवे होते. महेश त्याच्या बायकोला म्हणतो, प्रिये, ताईने जे काही दिले आहे ते मी तुझ्या हातात दिले आहे. आता जे काही त्या पिशवीत आहे तेच आपल्या मुलांमध्ये योग्य प्रमाणात वाट. सुमन तिच्या नवऱ्याला म्हणते, प्रथम तुम्ही घरी तर चला आणि घरी येऊन तुम्ही पहा तर की तुमच्या बहिणीने आपल्यासाठी काय दिले आहे. असं म्हणून सुमन तिच्या नवऱ्याला घेऊन घराच्या आतमध्ये निघून जाते. सुमन तिच्या नवऱ्याला म्हणते, स्वामी, तुम्ही पहा तर तुमच्या बहिणीने आपल्यासाठी काय पाठवले आहे. आणि हे म्हणून सुमन महेश समोर पिशवी रिकामी करते. पिशवी रिकामी केल्यावर पिशवीतून सोना चांदी हिरे मोती बाहेर निघतात. सुमन म्हणते, हे स्वामी, माझ्या नंदेने तर आपलं भाग्यच बदलले आहे. तिने फळांमध्ये लपवून आपल्यासाठी सोने आणि हिरे पाठवून दिले आहेत. जेव्हा हे सर्व महेश पाहतो तेव्हा त्याला समजतं की जी रस्त्यामध्ये म्हातारी भेटली होती ती साधारण म्हातारी आई नव्हती तर ती एक देवी माता होती. परंतु याबाबतीत तो सुमनला काहीच सांगत नाही आणि मनातल्या मनात त्या म्हाताऱ्या आईला धन्यवाद देत असतो. पुढे नीलकंठ पक्षी म्हणतो, प्रिये, अशा प्रकारे जेव्हा महेशला खूप सारा धन मिळतो तेव्हा महेश पुन्हा श्रीमंत होतो. पैसे आल्यानंतर महेश त्याच्या बायका मुलांसाठी एक चांगलं महल बांधतो आणि मोठ्या दिमाखात त्याच्या बायको मुलांसोबत त्या महालामध्ये राहू लागतो. गावातील सर्व लोक महेशचं वैभव पाहून त्याला मानसन्मान देऊ लागतात. एके दिवशी सुमन महेशला म्हणते, हे स्वामी, आता श्रावण महिना येणार आहे आणि श्रावण महिन्यात सर्व स्त्रिया माहेरी जातात आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या बहिणीच्या सासरी जा आणि माझ्या नणंदेला माहेरी घेऊन या आणि अशा प्रकारे त्यासुद्धा माहेरी येतील आणि मलासुद्धा माझ्या नणंदेला भेटता येईल. जेव्हा महेश सुमनचं हे बोलणं ऐकतो तेव्हा तो पुन्हा त्याच्या बहिणीच्या सासरी जातो आणि काही वेळानंतरच तो तिच्या सासरी पोहोचतो. एकदा पुन्हा महेश त्याच्या बहिणीच्या घराच्या द्वाराजवळ जाऊन उभा राहतो. ज्या दरवाजाजवळ तो काही दिवसांपूर्वी उभा होता तेव्हा निलिमाची जाऊ बाई घरातून बाहेर निघते आणि बाहेरील दृश्य पाहून ती धावत धावत निलिमाजवळ जाते आणि निलिमाला म्हणते, निलिमा, तुझा भाऊ आला आहे. जाऊ बाईंचे हे बोलणं ऐकून निलिमा म्हणते, एक भिकारी माझा भाऊ असू शकत नाही, माझा कोणीच भाऊ नाही. निलिमा असं यामुळे म्हणत होती कारण की ती अजूनही तिच्या भावाला गरीबच समजत होती. परंतु जेव्हा जाऊबाई निलिमाला सांगते की निलिमा, तुझा भाऊ भिकाऱ्यासारखा आला नाही तर एका राजा महाराजासारखा आला आहे. तुझ्या भावाला पाहून असंच वाटत आहे की तो कुठल्या तरी राज्याचा एखादा मोठा राजा महाराजा आहे. तुझ्या भावाच्या मागेपुढे 4 शिपाई उभे आहेत. तुझ्या भावाचा आपल्या घराच्या बाहेर रथ उभा आहे, एकदा जाऊन तू पहा. तर निलिमा जेव्हा जाऊबाईंच हे म्हणणं ऐकते तेव्हा तिला तिच्या बोलण्यावर विश्वासच बसत नसतो आणि सत्य जाणून घेण्यासाठी ती लपून बाहेर पाहते आणि जसं ती तिच्या भावाला पाहते तेव्हा भावाचं शान शौकत पाहून ती हैराण होऊन जाते आणि विचार करू लागते, कालपर्यंत तर माझा भाऊ एकदम भिकारी होता, घालायला कपडेसुद्धा नव्हते, मग अचानक हा कायापालट कसा काय झाला? आणि त्यानंतर महेशची बहीण आरतीचा ताट सजवते आणि तिच्या भावाचं औक्षण करते आणि त्यानंतर ती महेशला मोठ्या मानसन्मानाने आदरपूर्वक घरात घेऊन जाते
आणि ती तिच्या भावाला म्हणते, भाऊ मला माफ कर, माझ्यामुळे तुला खूप कष्ट त्रास सहन करावा लागला. बहिणीचे हे बोलणं ऐकून महेश म्हणू लागतो, ताई काहीच हरकत नाही, तेव्हा माझे दिवसच तसे होते. मी तुझ्या चुकीसाठी तुला कधीच माफ केले आहे. आता तू त्या सर्व गोष्टी सोडून दे आणि माझ्यासोबत यायची तयारी कर. मी तुला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. आता तुला माझ्यासोबत माझ्या घरी यायचं आहे. तुझ्या वहिनीने मला तुला आणण्यासाठी इकडे पाठवले आहे. हे ऐकून नीलिमा आनंदाने तिच्या भावाच्या घरी जाण्याची तयारी करू लागते आणि तयार होऊन ती तिच्या भावाच्या रथामध्ये बसते. अशा प्रकारे महेशची बहीण नीलिमा जेव्हा तिच्या माहेरी पोहोचते तेव्हा तिच्या भावाची श्रीमंती पाहून ती थक्कच राहते. नीलिमा पाहते की आलिशान महल आहे. महालाच्या मागे पुढे सर्वत्र नोकर चाकर आहेत. अन्नधान्याचे भांडार भरलेले आहेत. भावाचा असा रुतबा पाहून नीलिमा हैराणच होते. इकडे सुमन तिच्या नणंदेची खूप सेवा करते. सुमनला तर हेच वाटत असतं की ही सर्व श्रीमंती, हा सर्व रुतबा तिच्या नणंदेमुळे शक्य झाला आहे. नणंदेनी केलेल्या मदतीमुळेच हे सर्व शक्य झालं आहे. कारण महेशने सुमनला हे कधीच सांगितलं नाही की ही सर्व श्रीमंती नीलिमामुळे नाही, तर त्या म्हाताऱ्या आईमुळे, म्हणजेच त्या देवी आईमुळेच शक्य झाली आहे. महेशच्या बायकोला हे सर्व सत्य माहीत नव्हतं आणि म्हणून ती तिच्या नणंदेची खूप सेवा करत असते. काही दिवस गेल्यानंतर जेव्हा नीलिमाची सासरी जाण्याची वेळ होते तेव्हा महेशची पत्नी सुमन महेशला म्हणते, हे स्वामी, उद्या तुमची बहीण सासरी जाणार आहे, त्यामुळे तुम्ही बाजारात जा आणि बहिणीसाठी एखादी चांगली भेटवस्तू घेऊन या. बायकोचं म्हणणं ऐकून महेश घरातून बाहेर निघतो आणि सरळ एका चांभाराकडे पोहोचतो आणि चांभाराकडे जाऊन तो त्याला म्हणतो, हे भाऊ, मला माझ्या बहिणीसाठी बोलणारी चप्पल बनवायची आहे, तुम्ही माझ्या बहिणीसाठी बोलणारी चप्पल बनवू शकता का? चांभार म्हणतो, शेठ, मी बोलणारी चप्पल तर बनवू शकतो, परंतु त्याची किंमत तर खूप जास्त असेल. महेश म्हणतो, हे चांभार भावा, मी तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे पैसे देईन, परंतु तुम्ही अशी चप्पल बनवा की जेव्हा माझी बहीण ही चप्पल घालेल तेव्हा त्या दोन्ही चपला या आठ गोष्टी बोलतील. त्यानंतर महेश त्या चांभाराला त्या आठ गोष्टी सांगतो. ज्या गोष्टी त्या म्हाताऱ्या आईने महेशला सांगितल्या होत्या महेश त्या चांभारला म्हणतो, हे चांभार भाऊ, आता त्या ज्ञानाच्या आठ गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. अशा प्रकारे एक एक करून महेश त्या आठ ज्ञानाच्या गोष्टी सांगू लागतो. महेश पहिली गोष्ट सांगतो, ही ज्ञानाची बाब आहे, मानवा हे तू नको विसरू, अज्ञान हे गरिबीचे मूळ आहे. दुसरी गोष्ट, वेळेवर विसंबून राहिलात तर तुम्ही नेहमी गरीबच राहाल, कर्माशिवाय माणसाचे नशीब कधीच बदलत नाही. तिसरी गोष्ट, नेहमी आळशी बदलहीन राहतो, तीच कृती पुन्हा पुन्हा करून स्वतः कसे वाचू शकतो. चौथी गोष्ट, गरिबीपेक्षा मोठा शाप नाही, ज्ञान प्राप्त केल्यानंतर आपण ते दूर करू शकता. पाचवी गोष्ट, वेळेला दोष देऊ नका आणि लाचार होऊ नका, स्वतःला कठोर परिश्रमात गुंतवून घ्या आणि गरिबीवर मात करा. सहावी गोष्ट, कर्म कधीच करत नाही, नेहमी नशिबाला देता दोष, जे लोक नशिबावर अवलंबून असतात ते गरीब राहतात. सातवी गोष्ट, गरिबी नेहमीच अज्ञानावर हल्ला करते, दारिद्र्याच्या युद्धात विजय मिळवण्यासाठी ज्ञान हे नेहमीच एक शस्त्र आहे. आठवी गोष्ट, पैशांच्या या बाजारात संस्कृती बदलली आहे, संपत्तीच्या लोभापायी नाती झाली कंगाल. महेश चांभाराला म्हणतो, हे चांभार भावा, या आठ गोष्टी बोलणारी चप्पल मला बनवायची आहे, तुम्ही अशी आठ गोष्टी बोलणारी चप्पल माझ्या बहिणीसाठी बनवा. जेव्हा या आठ गोष्टी त्या चपला बोलतील आणि जेव्हा या आठ गोष्टी माझी बहीण ऐकेल तेव्हा तिला तिच्या चुकीची जाणीव होईल की मी पैशांच्या गर्वापोटी माझ्या भावाचा अपमान केला आहे. नीलकंठ पक्षी त्याच्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, अशा प्रकारे महेश त्याच्या बहिणीसाठी हिरे मोती जडीत चप्पल बनवतो आणि ती चप्पल आणून त्याच्या बहिणीला भेटवस्तू म्हणून देतो. सोन्या चांदीची चप्पल भेटल्यामुळे नीलिमा खूपच खुश होते आणि त्यानंतर नीलिमा भावाचा निरोप घेऊन तिच्या सासरी निघून जाते. नीलिमा जेव्हा सासरी पोहोचते तेव्हा नीलिमाची जाऊ बाई विचारू लागते, नीलिमा, तू तुझ्या माहेरून आली आहेस, मग तुझ्या भावाने तुला काय भेट वस्तू दिली आहे?
तेव्हा नीलमा तिच्या जाऊबाईंना, सासू सासऱ्यांना, भावाने भेट दिलेली सोन्या चांदीची चप्पल दाखवते आणि म्हणते, हे बघा, माझ्या भावाने मला सोन्या चांदीची हिरे मोती जडलेली चप्पल दिलेली आहे. नीलिमा ती चप्पल घालून सर्वांना दाखवू लागते. जशी नीलिमा ती चप्पल घालून चालू लागते तेव्हा ती चप्पल म्हणू लागते, पैशांच्या या बाजारात संस्कृती बदलली आहे, संपत्तीच्या लोभापायी नाती झाली कंगाल. जेव्हा नीलिमा हे ऐकते तेव्हा तिला खूपच लाज वाटते, शरमेने तिची मान खाली जाते आणि ती तिच्या भावाच्या आठवणीत रडू लागते. जेव्हा सर्वजण विचारतात, नीलिमा काय झाले, तू अचानकच का रडू लागलीस, तेव्हा नीलिमा त्यांना सर्व काही सांगते की मी पैशाच्या अहंकाराने माझ्या भावाला किती वाईट साईट बोलले आहे, त्याला किती वाईट वागणूक दिली आहे. मी माझ्या भावाला एक ग्लास पाणीसुद्धा पाजले नाही आणि माझ्या भावाने मला किती मौल्यवान चप्पल दिली आहे. मला माझा आज खूप राग येत आहे, मला आता जगायचं नाही. तेव्हा नीलिमाची जाऊ बाई तिला समजावू लागते की नीलिमा, जे काही झालं आहे ते आता जाऊ दे, ते तू विसरून जा, परंतु आता लक्षात ठेव की यापुढे तू कधीच कोणासोबत अशा प्रकारे वागू नकोस, कारण जो कोणी धनदौलतीचा अहंकार करतो त्याच्यावर माता लक्ष्मी नेहमीच रुसून त्याच्याकडून निघून जाते. आणि म्हणूनच माझ्या या 8 गोष्टी तू नेहमी लक्षात ठेव. आणि अशा प्रकारे नीलिमाची जाऊबाई नीलिमाला त्या 8 गोष्टी सांगू लागते. नीलिमाची जाऊबाई पहिली गोष्ट सांगते, जो माणूस रात्री किचनमध्ये उष्टी भांडी ठेवतो, खाण्यापिण्याच्या गोष्टी वाया घालवतो, असा माणूस लवकरच गरीब होतो. दुसरी गोष्ट, ज्या घरामध्ये घरातील स्त्रियांचा अनादर होतो, त्यांची इज्जत त्यांचा मानसन्मान ठेवला जात नाही, अशा घरात सुद्धा लक्ष्मी माता जास्त दिवस टिकून राहत नाही. तिसरी गोष्ट, ज्या घरातील स्त्रिया सूर्यास्तानंतर त्यांच्या घरात झाडू मारतात, असा परिवार सुद्धा लवकरच गरीब होतो. चौथी गोष्ट, ज्या घरातील लोक पैशाचा मान ठेवत नाहीत, वायफळ पैसे खर्च करत असतात, अशा घरातून सुद्धा माता लक्ष्मी रुसून निघून जाते. पाचवी गोष्ट, जे लोक पैसे आल्यानंतर त्या पैशाने दुसऱ्यांच्या मानसन्मान ठेवत नाहीत किंवा धनाच्या जोरावर दुसऱ्यांना त्रास देतात, अशा लोकांच्या घरातून सुद्धा माता लक्ष्मी लवकरच निघून जाते. सहावी गोष्ट, ज्या घरातील लोक त्यांच्या कर्तव्यांचे पालन करत नाहीत, जे लोक त्यांच्या नित्य कामाचा कंटाळा करतात, अशा लोकांच्या घरातून सुद्धा माता लक्ष्मी रुसून निघून जाते. सातवी गोष्ट, ज्या परिवारातील लोक मोठ्या माणसांचा आदर मानसन्मान ठेवत नाहीत, अशा लोकांना सुद्धा एक ना एक दिवस गरिबी पाहावी लागते. आठवी गोष्ट, ज्या घरातील लोक पाहुण्यांचा मानसन्मान करत नाहीत किंवा आपल्या घराच्या द्वारावरून कुठल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाताने पाठवतात, अशा लोकांवर सुद्धा माता लक्ष्मी नाराज होते आणि त्यांच्या घरातून दूर निघून जाते. अशा प्रकारे नीलिमाची जाऊबाई नीलिमाला 8 गोष्टी सांगते आणि ती सांगते की या 8 गोष्टी तू नेहमी लक्षात ठेव. इकडे नीलकंठ पक्षी त्याच्या पत्नीला सांगतो, हे प्रिये, अशा प्रकारे नीलिमा त्या चपलेचे बोलणं ऐकून आणि जाऊबाईने सांगितलेल्या त्या 8 गोष्टी ऐकून एकदमच बदलून जाते. तिला समजून जातं की हा धन पैसा हे तर ये जा करतच असतात, याच्यावर कधीच अहंकार करू नये. देव कधी कोणाला श्रीमंत बनवेल, कधी कोणाला गरीब बनवेल, हे कोणीच सांगू शकत नाही. नीलिमाला हे सुद्धा समजतं की कधीच पैशांच्या अहंकारात येऊन कधीच कोणाचा अपमान करू नये. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.